लक्षात असू द्या, कारण टफर म्हणजे शंभर तो सामना खेळण्यासाठी देखील सज्ज असणार आहे. या दोन्ही संघांमधून जो संघ विजय संपादन करेल तो संघ आपल्याला पाळवेल. यावेळी मात्र नक्कीच पहिलाच बॉल आपण बघितला तर चेंडू देखील हवेमध्ये बालाजी चेंडूवर जातोय. तोपर्यंत देखील गुड लेंथवर त्या ठिकाणी आपण बघितला नोमेस लार्ड्स वर चेंडू देखील ट्रॅक झाला. पहिल्याच बॉलवर अतिशय चांगल्या प्रकारे घनगाती प्रहार केला होता. मात्र एक धावा दोन धावा येत आहेत या पहिल्याच बॉलवर. ज्या प्रकारे आपण बघितलं पॉवर प्ले षटकामध्ये जबरदस्त दीपक देखील एका बाजूला काम चांगली करतोय पॉवर प्ले षटकामध्ये. त्यानंतर देखील चंद्रकांत देखील जबरदस्त कामगिरी करतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर पहिलाच बॉल आपण बघितला तर दोन धावा येतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये पहिलाच बॉल हाताळताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शाबी देखील लिव्हिंग एज लागला जातोय या जेल देखील त्या ठिकाणी मात्र सोडला जातोय. सर फेकी देखील त्या ठिकाणी प्रकाशच्या माध्यमातून खराब आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत लिव्हिंग एज देखील लागली होती. चेंडू देखील आपण बघितला एस्टनच्या मागे त्या ठिकाणी हवेमध्ये होता. मात्र झेल देखील घेणं गरजेचं होतं. इनसाइड एज लागला होता लिव्हिंग एज. मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे झेल देखील पकडला जात नाहीये. आणि बघितलं तर दोन धाव येत आहेत. दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये देखील आपण बघितलं तर फलंदाज रोशन पुढे सरसावला होता. धावतीची संधी देखील प्राप्त झाली होती. मात्र सलग या दोन बॉलवर डबल धावा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चाबली मात्र नक्की जबरदस्त चेंडू आताला जातोय. ब्लॉकर मध्ये चेंडू आताला होता. इनसाइड एज हलकासा एज लागल्यानंतर देखील रोशन याला मात्र तंबूच्या अस्त्राला जावं लागतं आणि पहिला विकेट तपतात. फलंदाज बात रोशन याची गेली संपुष्टात. रोशन स्पत्र ढगटला येतोय. त्यानंतर जातोय पहिला रमांत क्रिजवर नव्याने फलंदाज. त्यानंतर देखील आपण बघितलं तर जबरदस्त चांगली कामगिरी करतोय. देखील चंद्र देखील आपल्या पाळामध्ये फुल टॉस बॉल होता चांगल्या प्रकारे. देखील चेंडू देखील त्या ठिकाणी ग्लान्स केला. मात्र आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू देखील निघून गेला स्वेल क्षेत्रामध्ये. सीमारेषा बाहेर जातोय. चौकार आणि गेल्या बरोबर एक फुलटाच बॉल त्या ठिकाणी पिच केलं होतं. त्याचा फायदा देखील घेतोय. बाला रमाडी चौकार येतोय आणि या चौकाराच्या जोरावर धावा देखील आपण बघितले तर धापलकावर लागल्या जात आहेत. आठ धावा धापलकावर या लागल्या जात आहेत. आणि यापुढील पुढील दोन संघांना मी आवाज देऊ इच्छितोय. आपण देखील सज्ज राहायचं आहे आपल्या टॉस बॉक्स मध्ये. आपली मात्र बेगेट केलाय चेंडू देखील हा बेमध्ये. उंची जास्त लांबी देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. आणि मात्र यस झेल तर सोडला जातोय. आणि एका टप्प्याने चेंडू देखील त्या ठिकाणी बॉम्ब समोर सीमा रेषा बाहेर जातोय. चौकार सलग बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत बलरामच्या बॅट्स मधून. जबरदस्त फलंदाज आपल्या पाळवे चौकारच्या जोरावर बघितल्या तर तब्बला 12 धावा धावल कपर लागल्या जात आहेत. तर यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आई गावदेवी नांदेडने आणि आई किविरा कबाड या दोन संघांमध्ये आपल्याला पुढील बिग मॅच पाहायला मिळेल. एव्हरेज देखील चांगला चेंडू आताला जातोय. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आताला होता. आणि सलग पहिलं षटक आपण बघितलं तर समाप्त झालेलं आहे. एका षटकाचा खेळ होतोय. धावा देखील धापलकावर लागल्या जात आहेत. देखील 12 धावा सलग दोन चौकार देखील आलते. सुरुवातीला दोन चेंडूंवर देखील आपण बघितलं तर डबल धावा देखील घेतल्या होत्या आणि 12 धावा धावलकावर लागल्या जात आहेत. आणि एका षटकाचा खेळ देखील कम्प्लीट झालेला आहे. तर यावेळी देखील अजूनही मात्र दोन षटकांचा खेळ कम्प्लीट बाकी असणार आहे. आणि या 12 चेंडूच्या खेळामध्ये मात्र किती धावांपर्यंत जाते सर्वत्र चांगली झालेली आहे. ती देखील प्रदीप लिबे चिंचवडी संघाची.
शबरीसा पहिलाच फटका बळ बघतोय. उच्च फटका पाळा मिळतो, अतिशय चांगला फटका आणि दर्जेदार टायमिंग. शॉट आपल्या पाळा मिळतो, चेंडू निघून गेला शबरीकडे. सहा धावांसाठी हा षटकार. चेंडूची लेंथ लाईन दिशा देखील आपल्याला पाळा मिळते खराब सर्व मध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार फटका देखील येतोय. धमाकेदार सर्वात देखील आपल्या पाळा मिळते या दुसऱ्या ओव्हर्स मध्ये. पहिल्याच बॉलवर किरण याने जबरदस्त घणाघाती प्रहार केलाय, चांगला शुभारंभ तर केलाय. बालाजी आता भरपूर समाजांतर घेतलाय. यावेळी देखील पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू पुन्हा एकदा फसला आहे, फटका फसलाय आणि कुठल्या प्रकारे चुकी देखील केली जात नाही आणि फलंदाजात किरणाची मात्र केली संपुष्टात. षटकार आला त्यानंतर त्याच रिझन मध्ये देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज किरण याने, मात्र फटका फसला होता. शॉट सिलेक्शन देखील त्या ठिकाणी याच्या अगोदरचा फटका बघितला तर स्पेलच्या शतशा डोक्यावरून निघून गेला होता चेंडू सीमारेषा पलीकडे. आणि त्यानंतर देखील त्याच रिझन मध्ये आपण बघितलं तर सेम शॉट देखील पाळा मिळाला होता, मात्र एलिमिनेशन नव्हतं, शॉर्ट सिलेक्शन चुकीचा निवडला. मात्र किरण याला देखील मात्र डगावटलं यावं लागलं. एका बाजूला बालाराम जर विचार केला तर जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. लेग बिफोरच्या संदर्भामध्ये बालाराम याला देखील डगावटलं यावं लागेल आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. कारण ज्या प्रकारे आपण बघितलं षटकार आला होता त्यानंतर फलंदाज बाद झाला, त्यानंतर देखील जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते देखील बालाजीच्या माध्यमातून धाबा 16 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. थांबवले गेले पूर्णपणे 3-18 धावा लागल्या जात आहेत, माफ करा 18 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. त्यामध्ये बालाजी आतापर्यंत आपण बघितलं एक षटकार फेश केलं होतं, त्यानंतर सलग 2 बॉल जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक षटकार मात्र 3 बॉल बाकी असणार आहेत. ज्याप्रकारे धनंजय चंद्रकांत असेल बालाजी असेल जबरदस्त कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. देखील चांगला फटका तर पेश केलाय, एक धावा कंप्लीट केलेली आहे. वाईडिश लॉंगडी क्षेत्रामध्ये चेंडू देखील ट्रॅक झाला होता. एका टप्प्याने चेंडू देखील अतिशय चांगल्या प्रकारे फील्ड केले. एकच धाव येते, एका धावेने 29 धावसंख्येवर जाऊन पोहोचला जातोय. अजून मात्र 2 बॉल बाकी असणार आहेत या षटकातील. दुसरं षटक मार्गस असताना देखील आपण बघितलं तर चांगली धावसंख्या एका बाजूला लागली होती. यावेळी मात्र नक्की चांगला फटका पेश केलाय, बॅटच्या स्लॉट मध्ये येतोय. जसा टेपर टॅकचा फटका चेंडू निघून गेलाय, सरळ ब्लास्ट षटकार. तर षटकार येतोय आणि या षटकाराने मित्र मंडळी संघाची धावसंख्या जी आपण बघितली तर जबरदस्त धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. ते देखील 25 आकड्यावर जाऊन पोहोचलं जातोय. जबरदस्त चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण बघितलं तर पहिल्याच षटकामध्ये 12 धावा आले होते, त्यानंतर एक षटकार लागला होता 18 धावा, त्यानंतर देखील हा षटकार लागतोय आणि 100 बॉल देखील असणार आहे. या षटकातील 100 बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज बालाजी. थोडासा मागडा साबित ठरतोय या षटकामध्ये. केलं पंचांकडे तर परत अपील तर केला जातोय, मात्र यस पंच देखील त्या ठिकाणी तटस्थ पाहायला मिळत आहेत. आणि इस दोन ओव्हर्स मात्र या ठिकाणी झालेले आहेत आणि 25 धावा लागल्या जात आहेत 12.50 एव्हरेजने. आतापर्यंत धावा देखील जमा करताना पाहायला मिळतोय. तो देखील प्रदीप इलेव्हन चिंचवणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
सर पहिल्याच बॉलवर बघितला तर अतिशय चांगला चेंडू आताला जातोय. जवळपास गुड स्पॉट पर चेंडू देखील त्या ठिकाणी हेड झाला होता. पहिलाच बॉल एकंदर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूची लेंथ लाईट मात्र अचूक टप्प्यावर होती. आणि पहिला चेंडू स्पिट होते फलंदाज मात्र डॉट सर बाजू चेंडू निघून जातोय. तर मात्र फास्ट बॉल शेष असणार ज्या प्रकारे धनंजय दानंद आपल्या गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याने मात्र आपण बघितलं बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील आपल्या नावावर केलाय. तर गोलंदाज देखील या ठिकाणी देखील अतिशय एक चांगली लेंथ लाईट मध्ये चेंडू आताचं काम करतोय. उजव्या हिश्या बाहेर चेंडू निघून जातोय. सर्व पंच देखील आमच्याकडे बोलताय. बाहेर चेंडूचा मेसेज येतोय. जबरदस्त झेल देखील आपल्याला पार गेटसाठी पुढे सरसावला होता. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाळविले ते देखील बालाजीच्या माध्यमातून. आणि या दोन धावा तर निश्चित रूपाने मित्र म्हणजे वाचवले जात आहेत. आणि या दोन धावांनी देखील धावा तर बघितल्या आपण तर धापल का बरं एकच धाव 27 धावा धापलकावर लागल्या जाते. ज्या प्रकारे दयानंद देखील चांगली सातत्याने कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर न बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. चाबली मात्र लगेच फुल टॉस बॉल पुरेपुरे याचा फायदा घेतलाय. फ्रीड देखील होता चेंडू निघून गेला मिड विकेटच्या वरून. बिग षटकार तर षटकर येतोय. षटकरच्या जोरावर धावा देखील आपण बघितल्या तर 34 धावा धापलकावर लागले जात आहे. आता मात्र एक जबरदस्त एक चांगली धावसंख्या देखील धापलकावर आपल्याला पाहायला मिळते. ते देखील प्रीट बॉल होता. यावेळी देखील आपण बघितलं तर फ्लॅश पॅटवर चेंडू देखील आत दलला जातोय. आणि फलंदाजा मात्र डकापला या बॉल लागेल लेग बिफोरच्या संदर्भामध्ये फलंदाज बाद तर धावा लागल्या जातात. 36 धावा धापलकावर लागल्या जातात. 37 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. ते देखील एकंदरीत दीपक स्पोर्ट्स कुक्षे संघाच्या बाजूने जवळपास 12 च्या एव्हरेज पुढे धावा लागणार आहे प्रत्येक षटकामध्ये.
तर ज्या प्रकारे कामगिरी देखील सत्तेचाळीसच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय प्रदीप इलेव्हन चिंचवळी संघ. सर ऐक अवदेवी नंदितने संघाचा संघटक देखील या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर ऐकवीर कवाड संघाचा संघटक. आपण चला पुढे नाणेफेक जाऊया. सर दरम्यान सदती धावांचं लक्ष आहे. सर्वात मात्र सामने तर झालेले पहिलाच बॉल आपण बघितला तर जबरदस्त ब्लॉकर मध्ये चेंडू आता होता आणि याच पहिलाच बॉल देखील आपण बघितला तर जवळपास फ्लाय स्लिप मध्ये गेला होता. पहिल्या बॉल वर मात्र एकदा वेळ येते जबरदस्त ज्या प्रकारे दीपक चांगली कामगिरी करतोय. तर एकनाथ तुमच्या गटात दादांना विनंती असेल की आपल्या शिवसेना नाणेफेकीचा कॉल या दोन संघांमध्ये करायचा आहे. एका बाजूला एकवीरा कवाडचा संघ आहे तर एका बाजूला गावदेवी नांदिटने या दोन संघांमध्ये आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत. मॅच देखील असणार आहे या दोन संघांमध्ये. तर नाणेफेकीचा कॉल देखील लागलाय कवर संघाच्या बाजूने. आपले मात्र एक चांगला फटका स्वीपचा फटका पाहायला मिळतो. चेंडू देखील निघून जातो स्पेल क्षेत्रामध्ये सीमारेषा बाहेर येणारा हा पहिला चौकार. छब्बीसचा देखील प्रिट बॉल देखील होता मात्र अतिशय चांगला फटका देखील त्या ठिकाणी अगोदर पेश केला होता. त्यानंतर मात्र जबरदस्त गोलंदाजाने चेंडूची फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि देखील सहा धावा धावपलकावर या लागल्या जात आहेत. जर बाराच्या एव्हरेजने जरी पुढे गेला दीपक स्पोर्ट्स कुक्षी संघ तरी मात्र नक्कीच बाराची सरासरी प्रत्येक षटकामध्ये मात्र तुम्हाला राखावी लागणार आहे. तो प्रयत्न देखील इथे करायचा असताना देखील प्रयत्न देखील केला जातोय अतिशय चांगल्या प्रकारे. नंतर ज्या प्रकारे आपण बघितलं तर दीपक देखील जबरदस्त गोलंदाजी सातत्याने प्रभावशाली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यावेळी देखील फटका बसला झेंडा हा वेळेमध्ये आणि चांगला झेल देखील पकडला आहे आणि फलंदाजाला मात्र नक्की डकआउटला यावं लागेल. सर फलंदाज मात्र बाद होतोय आणि एकत्र आपण बघितलं तर आतापर्यंत तीन चेंडूचा देखील खेळ झालेला आहे. ज्यामध्ये आपण बघितलं तर पहिला बॉल आपण एकदा आली होती त्यानंतर देखील सलग आतापर्यंत चार चेंडूचा खेळ होतोय. त्यामध्ये आणि देखील एक डिलिव्हरी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामध्ये देखील बॅटची कडा घेऊन चेंडू देखील इशांच्या मागे ट्रॅव्हल झाला एकच धाव येते. चौथा बॉल आपण बघितला दीपक जबरदस्त कामगिरी करतोय. चौकार देखील आला होता तो देखील सलग दुसऱ्या बॉल वर तो देखील नो बॉल होता. त्यानंतर देखील आतापर्यंत एक धाव इथे सात धावा या धपलकावर लागल्या जात आहे. अजून मात्र दोन बॉल बाकी असणार. दोन बॉल मध्ये जर एखादा मोठा फटका जर येतोय
तर निश्चितच जी सरासरी आहे ती सरासरी मात्र निश्चितच गाठण्यामध्ये यश येईल तो प्रयत्न देखील इथे करावा लागेल. हवाई सफर आणि ज्यावेळी देखील अंदाधुंद फटका मारण्याचा देखील प्रयत्न केला आहे तो देखील आकाशच्या माध्यमातून आणि बेट स्वरूपामध्ये बेट होतोय फलंदाज आणि डॉट स्वरूपामध्ये हा चेंडू देखील निघून जात आहे. अजून मात्र शब्बरचा बॉल असणार आहे. शब्बरच्या बॉलवर तर चौकार षटकार येतोय. तर मित्र म्हणे पुन्हा एकदा मॅच मध्ये निश्चितच कमबॅक करेल. अन्यथा ज्या बॉलवर जर मात्र डॉट स्वरूपामध्ये एखादा फलंदाज देखील बाद होतोय तर मॅचवर मात्र मजबूत पकड निर्माण करेल तो देखील प्रदीप इलेव्हन चिंचवली संघ. त्यावेळी मात्र एक चांगला फटका क्लास केलाय अस्लांगा क्षेत्रामध्ये जातोय सीधा सीमारेषापलीकडे चौकार आणि सबकाराने तब्बल 11 धावा धापलकावर लागले जाते. कारण 11 धावा जरी आल्या तरी मात्र समाधानकारक स्थिती असणार आहे. दीपक स्पोर्ट्स कुक्षी संघाची जर दुसरा षटकामध्ये एखादा मोठा फटका जर येतोय तर मात्र आणखी धावांचा वेग जो आहे जी सरासरी गाठण्यामध्ये गाठायची आहे ती सरासरी मात्र नक्कीच गाठण्यामध्ये यश येईल दीपक स्पोर्ट्स कुक्षी संघाला. 11 धावा लागले जात आहेत आणि एका षटकाचा खेळ देखील कम्प्लीट झालाय. तर दुसऱ्या षटकाला देखील प्रारंभ होते आणि कोलंदाज अक्षय ज्यावेळी मात्र चांगला फटका क्लास केलाय. चेंडू हवेमध्ये असेल शत्रक्षक त्या ठिकाणी मात्र शत्रक्षकच्या अवकाच्या बाहेर सरळ भेटणे सरळ जातोय. 6 धावांसाठी हा बिग षटकार आणि या षटकाराने मित्र म्हणे गगनभेदी षटकार तर आलाय. पहिल्याच बॉलवर षटकार प्रस्थापित केलाय अक्षय. तर मात्र नक्कीच भरपूर समाचार घेतला. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय आणि षटकाराने संघाची धावसंख्या आपण बघितली तर ती देखील 17 या धावसंख्येवर. आपली मात्र नक्कीच पुन्हा एकदा मिसेम फटका आहे. चेंडू हवेमध्ये असणार आहे. एक धाव कम्प्लीट केली मात्र दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे वेगाने कम्प्लीट केली जाते. त्या परतस्ता फटक्यामध्ये देखील पाळा दीपक स्पोर्ट्स कुक्षी संघाच्या बाजूने 2 धाबा आलेले आहेत आणि या 2 धाब्याने देखील आपण बघितलं तर 19 धावसंख्येवर धावून पोहोचले आहे. कारण जी धावांची गती येणं अपेक्षित आहे ती धावांची गती मात्र इथे येताना देखील आपल्याला पाळा मिळते. फटकेबाजी देखील चांगली होते दीपक स्पोर्ट्स कुक्षी संघाच्या बाजूने. यावेळी देखील चांगला फटका जर ग्लान्स केलाय लंगड क्षेत्रामध्ये अपट्रॅकर बॉल होता मात्र एक धाव कम्प्लीट केली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला होता कथक ठरू शकले असते मात्र फेकी खराब येते. 2 धावा पुन्हा एकदा कम्प्लीट केल्या आणि या 2 धाबेने तिकडे 21 धावसंख्येवर धावफलक देखील जाऊन पोहोचलेला आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर षटकार आला होता त्यानंतर देखील डबल धावा येते. जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हा विलीज मात्र नक्कीच उजव्या ऐशच्या बाहेर चेंडू आताला जातोय. चांगला चेंडू आताला जातोय. एक कोलंबरा टप्प्या चेंडू होता मात्र भेट होतोय फलंदाज चंद्रकांत. तर 21 धावा तर धावपलकावर लागल्या जात आहे. ज्या प्रकारे 12 आस्किन रन रेट पुढे जायचं होतं त्याच प्रकारे देखील धावांची गती देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे लागली जाते. 21 धावा त्यामध्ये देखील 4 चेंडूचा देखील स्केल होतोय. यावेळी देखील कवर क्षेत्रामध्ये देखील शत्रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र फिकी देखील त्या ठिकाणी कॅरी करू शकला नव्हता इथे रक्षक आणि या दुसऱ्या धाब घेण्याच्या प्रयत्नामध्ये नंतर कॉलिंग होता सरळ पुढे आला होता तो देखील फलंदाज आकाश. मात्र 2 धाबा तर आलेले आहेत आणि या 2 धाबाने देखील धावपलकावर बघितला तर चुकी केली जाते. फलंदाज निश्चितच बाद झाला असं धावचीच्या स्वरूपाने. मात्र 23 धाबा धावपलकावर या लागल्या जात आहे. 37 धावांचं लक्ष आहे त्यामध्ये 23 धाबा धावपलकावर. त्यावेळी देखील चेंडू हवे मध्ये असणार आहे आणि फलंदाज चंद्र मात्र डगापटला जावा लागेल. तर 23 धाबा लागल्या जाते. 2 षटकांचा खेळ कम्प्लीट होतोय. अजूनही मात्र 37 धावांची गरज असताना शब्बरजी 6 बॉल बाकी 6 बॉल आणि धावांची गरज असणार आहे. 14 धावांची अजूनही गरज असणार आहे. तर जे 2 चेंडूंवर जर सलग 2 धावा जरी आल्या असत्या तरी मात्र जे समीकरण असं ते मात्र निश्चित राखलं होतं आणि आता मात्र 6 बॉल आणि 14 धावा अजूनही मात्र बॅलेन्सिंग सामना आहे. काही होऊ शकते आणि काही घडू शकते अशा प्रकारचा सामना देखील आपल्या पाहायला मिळतो. 50-50 अवस्थेमध्ये अजूनही मात्र सामना आहे. तर 6 बॉल आणि 14 धावांची गरज अजूनही आहे.
सर कुठला गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर मात्र सज्ज होतोय. सहा बॉल आणि 14 धावांची गरज आहे आजच्या दिवसामध्ये. देखील आपण बघितलं तर सुपर ओव्हर त्या सामन्यावर मात्र मात करून पुढे आलाय तो देखील प्रदीप इलेव्हन चिंचवली संघ. त्यानंतर देखील जबरदस्त कामगिरी केली 37 धावांचं लक्ष होतं. त्यावेळी दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त चांगली धावसंख्या देखील उभारली. शेवटच्या दोन बॉलवर जर एखादा मोठा फटका जर येतोय तर निश्चितच एक पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक केलं असतं. ते देखील दीपक स्पोर्ट कोक्षी संघाने मात्र सलग आपण दोन बॉल बघितले शेवटचे. त्यावर देखील फक्त आणि फक्त दोन धावले होते आणि फलंदा देखील बाद झाला होता. आणि यानंतर देखील आपण बघितलं तर फलंदाज असणार आहे तो देखील आकाश, त्याचबरोबर धनंजय असणार आहे. धनंजय याच्याकडे देखील जबरदस्त चांगली फटकेबाजी मराठ्यामध्ये माहिर आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं होतं सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. दयानंदच्या माध्यमातून मात्र दयानंद देखील संस्थामध्ये डगवटला आला होता. त्यावेळी धनंजय सज्ज असणार आहे. पाचव्या 14 क्रमांकावर धनंजय जातोय. तर इथे मात्र अजून मात्र सहा बॉल बाकी आणि 14 धावांची गरज असेल. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र मॅच नक्की जाईल. चावली मध्ये नक्की चांगलं कनेक्शन साधलंय. बॅटर चेंडू मध्ये ग्रेट शॉट, वॉट शॉट, चेंडू निघून गेला. स्पेलच्या डोक्यावर 6 धावांसाठी बिग बिग षटकार. कारण पहिल्याच षटकाराने मित्र म्हणेन मॅच वर मजबूत पकड निर्माण केलेली आहे दीपक स्पोर्ट्स कोक्षी संघाने. जबरदस्त क्लास फटका होता तो देखील आपण बघितलं तर हा ट्रॅकर चेंडू होता आणि या चेंडूला मात्र फिरकाव दिला होता स्पेलिंग क्षेत्रामध्ये. षटकार पेश केला पहिल्याच बॉलवर. ज्या प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण बघितला षटकार पेश केला होता. त्यानंतर देखील आपण बघितलं तर धनंजय पहिल्याच बॉलवर ऑन फायर होतोय. आडव्या बॅट पिकअप केला होता चेंडू देखील. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज असेल. आता मात्र अजूनही 8 धावांची गरज असेल. मात्र नक्कीच पुन्हा एकदा चेंडूला तर लॉक केला चेंडू हवेमध्ये उंची जास्त. मात्र या ठिकाणी दोन शतरक्षक आपण पुढे बघतोय. मात्र कॉलिंग नव्हता, कॉलिंग असणं खूप गरजेचं होतं. मात्र कुठल्या प्रकारे शत्रुक्षकाने ट्राय केला होता, प्रयत्न केला नव्हता चेंडूवर झेल घेण्यासाठी आणि मात्र चुकी गेले. चुकीला मात्र माफी नाही, चेंडू निघून गेला. सीम आदेश आपल्याकडे 4 धावांसाठी चौकार. दोन बॉलवर आपण बघितलं तर 10 धावा आलेल्या आहेत. आता मात्र 4 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. समीकरण सोपं होते. दोन बॉलवर मात्र 10 धावा या ठिकाणी पेश केलेले आहेत. जबरदस्त कामगिरी सर. उजव्याच्या बाहेर बॉल निघून जातो आणि चेंडू देखील निघून गेलाय. सीम आदेशाकडे चौकार आणि विजय संपादन करतोय दीपक स्पोर्ट्स कोक्षी संघ. अभिनंदन अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन भवनेश प्रकाश आणि संपूर्ण टीम. बेस्ट ऑफ लक. तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय. तर ज्याने मात्र जबरदस्त कामगिरी केली सलग दोन बॉलमध्ये 10 धावांचा एक षटकार एक चौकार. धनंजय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपल्या नावावर जातोय. धनंजय आपण पुढे यायचं आहे.